मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। ठाणे आणि दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गासाठी घेण्यात आलेला 72 तासांचा जंबो ब्लॉक हा यशस्वीरित्या पूर्ण झालाय। 72 तासांसाठी रद्द करण्यात आलेल्या काही गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार आता धावणार आहेत। नव्या मार्गामुळे आता मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय गाड्या वेगवेगळ्या मार्गांवरून चालवल्या जाणार आहेत। नव्या मार्गामुळे आता लोकलच्या फेऱ्या वाढवता येणार आहेत आणि त्यानंतर मेल एक्सप्रेस गाड्या वेळापत्रकानुसार धावू शकतील। दरम्यान जंबो ब्लॉक संपल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झालेली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। मध्य रेल्वेच्या वतीने 72 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। या 72 तासाच्या मेगा ब्लॉकमध्ये एकंदरीत बघितलं की 5वा आणि जो काय 6वा ट्रॅक होता ह्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे। गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी हा संपूर्णपणे जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। यामुळं लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि ज्या काही ट्रेन्स होत्या एकंदरीत 300 ज्या काही लोकल्स होत्या या बंद करण्यात आल्या होत्या। परंतु आता काम पूर्ण झाल्यानंतर 5व्या आणि 6व्या ट्रॅकवरती पूर्णपणे रेल्वेची सेवा धावणार आहे। उपनगरीय जे काही प्रवासी आहेत त्यांना याचा फायदा होईल। काही एक्सप्रेस गाड्या गेल्या 3 दिवसापासून रद्द करण्यात आल्या होत्या ह्या गाड्या आजपासून सुरू होणार आहे। तसंच जे काही उपनगरातल्या स्लो ट्रॅकवरनं ज्या काही गाड्या आहेत या गाड्या आता या ट्रॅकवरनं धावणार आहेत। त्यामुळे नक्कीच याचा फायदा आता सर्वसामान्य जे काही चाकरमाने आहेत किंवा मग रेल्वे प्रवासी आहेत त्यांना होणार आहे। रेल्वेच्या वतीनं हा जो काही मेगा ब्लॉक घेण्यात आला होता त्यामुळं संपूर्णपणे जंबो ब्लॉक झाला होता त्यामुळं सेवा खंडित झाली होती। परंतु आता सेवा पूर्णपणे सुरू झालेली आहे। विकास काटे, साम टी व्ही न्यूज, ठाणे।